मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ओम इंजिनियर्स मोशी पुणे या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट केले असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा आणि काही कमेंट असेल तर त्याही सांगा. मित्रांनो, आज आपण आमच्या 2 वर्षापूर्वी ही गाडी बनवून दिली होती त्या कस्टमरचा यूट्यूबला व्हिडिओ पण आहे या गाडीचा. तर त्याच कस्टमरची एक आपण नवीन गाडी आत्ता बनवली आहे, त्या गाडीबद्दल माहिती पाहूयात. तर ही मारुती सुजुकीची कॅरी आहे, एकदम अप्रतिम गाडी काढलेली आहे कंपनीने, खूप छान गाडी आहे. ड्रायव्हरचं सीटचं कम्फर्ट वगैरे फार छान आहे, CNG व्हर्जन आहे, फ्युएल इफिशियन्सी भरपूर आहे. गाडीचं केबिन अगदी व्यवस्थित, केबिन चांगलं आहे, केबिन छान आहे, ड्रायव्हरला कम्फर्ट आहे या गाडीमध्ये, अगदी ड्रायव्हरला कम्फर्ट आहे. डॅशबोर्ड वगैरे छान आहे, मटेरियल सामान मोबाईल फोन काय असेल तर ठेवायची व्यवस्थित जागा आहे, लेगरूम छानसं करून दिलेलं आहे. तर खरंच गाडी खूप छान गाडी काढलेली आहे. कॅरी गाडीबद्दल तुम्ही नक्की विचार करू शकता. तर ह्या गाडीचा आपण रिव्ह्यू पाहू आता. देखिए, एक कॅरी गाडी दुसरा आपने पास आया आहे बॉडी बिल्ड करणे के लिए. अभी एक गाडी का आपण व्हिडिओ शूट कर रहे थे, दुसरा गाडी आया आहे. तर मित्रांनो, आज ह्या कॅरी पॅक बॉडीबद्दल तुम्हाला माहिती सांगतोय, बॉडी कशी बनवली पाहिजे. नेहमीप्रमाणे पुढे एअर कटर आहे, एअर कटरचे 4-5 फायदे आहेत. गाडीचं एअर कट झाल्यामुळे ॲव्हरेज जास्त भेटतंय, गाडीची वर सावली पडते ड्रायव्हरच्या कॅबिनवर, त्यामुळे गाडीचं टेम्परेचर कंट्रोलमध्ये राहते, गाडी व्हायबल होत नाही आहे, एअर ड्रॅग बसत नाही त्यामुळे, आणि RTOला हे चालते, गाडी दिसायला छान दिसते, ड्रायव्हरच्या केबिनची सुरक्षा होती. आणि विशेष सांगायचं म्हणजे ह्या गाडीमध्ये आम्ही इथे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इथे व्हेंटिलेटर बनवलेला आहे जाळीचा, आणि असंच मागे बनवलं आहे, हवा गरम हवा होत असते गाडी ऊन पडल्यावर, गाडी टेम्परेचर भरपूर वाढतं, तर पाठीमागे इकडनं तिकडनं हवा आत जाते, इकडनं बाहेर निघते, त्यामुळे गाडी एकदम कंट्रोलमध्ये राहते. तर पहा, ही गाडीची बॉडी आपण मागे 2 खालपर्यंत दरवाजे बनवलेले आहेत, मागे हेवी ड्युटी बंपर कम पायरी बनवून दिलेली आहे. लॉकिंग मित्रांनो आपलं खूप छान आहे, शॉर्टकट काम नाही आहे, पाईप आहे, हेवी ड्युटी पाईप आहे, शॉर्टकट नाही आहे, हे लॉकिंग प्रॉपर लॉकिंग केलेलं आहे, हेवी ड्युटी आहे सर्व काही. इतर वेळी तुम्ही हे हुक लावू शकता, नाहीतर ज्यावेळेस हे तुमचं मटेरियल असेल त्यावेळी आपण इथे तुमचं लॉक लावू शकता. तर हिंजेसही आपण हेवी ड्युटी हिंजेस वापरतोय. ह्या गाडीबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, इथे आपण डिलेल डोअर बनवलेला आहे, कंपनीचा फाळका कापून खालपर्यंत घेतलेला आहे, खाली फुटस्टेप पायरी दिलेली आत चढण्यासाठी, सोबत बॅटरीचं छानसं लॉक बनवलेलं आहे, तिन्ही साईडनी लॉकिंग आहे. तर ह्या बाजूला आपण पेट्रोलचं जे छोटीशी टाकी आहे 5 लिटरची, 5 लिटरच्या टाकीसाठी जे पेट्रोलची टाकी आहे त्याचं लॉक बनवून दिलेलं आहे, तसं लॉकही बनवतो आपण. तर मित्रांनो, पेंट अतिशय चांगल्या प्रतीचा वापरला जातो, तुम्ही शायनिंग लाईटची माळ्याची शायनिंग पण तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये. चांगलं काम केलं तर 2 रुपये नक्कीच घ्यावे लागतात. तर किमतीबद्दल तुम्ही व्हॉट्सअप केलं तर बरं राहील, फोनवर जास्त किमती सांगता येत नाही, कधी गरज आली ह्याच नंबरवर व्हॉट्सअप आहे, नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर चांगल्या क्वालिटीचं पेंटिंग आहे. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे गाडीमध्ये आता रात्रीची वेळ आहे तर गाडीचं आम्ही लाईट लावून देतो, LED लाईट आहे, प्रखर अशी लाईट आहे, बटन पण त्याच्यामध्येच आहे, तर पुरेशी लाईट याच्यामध्ये होते. हे गाडी कस्टमर तो कस्टमर काय ना, केटरिंग का काम आहे, व आपने सेंट्रल किचन में फूड बनाते है, और डब्बे स्टील के डब्बे में भर के नीचे भी भरेंगे, और इधर फली के लिए दोनों साइड हमने उनको एंगल मार के दिया है, उसमें ऊपर वो फळ्याचे टाकून त्याच्यावरती वरती माल आणि काही माल खाली अशा प्रकारे माल आहे. आणि काही हे डिलेल डोअर बनवले तर पुढचा मालही ते काढून घेऊ शकतात पुढच्या दरवाज्याने पण. ही बॉडी तुम्ही पाहू शकता, अतिशय मजबूत अशी बॉडी बनवलेली आहे, पत्रा चांगल्या क्वालिटीचा टाटाचा पत्रा आहे, पेंट चांगल्या प्रकारचा आहे, संपूर्ण गॅप सील केलेले आहेत, पाहू शकता गॅप कुठे दिसत नाहीत तुम्हाला,
वेल्डिंग पूर्ण वेल्डिंग मारली जाते, फुल वेल्डिंग मारतो, शॉर्टकट कुठेही नाही. फ्लोरिंगला मजबूतीसाठी कस्टमरनी चेकर प्लेट मारून घेतलेली आहे. मित्रांनो आता भेटू आपण, कस्टमर आमचे जुने कस्टमर आहेत, अनिल सोनवंशीचा एक मागचा रिव्ह्यू आहे, त्यांची दोस्त गाडी आता दाखवली त्यात व्हिडिओमध्ये, ती गाडी त्यांनी बनवून घेतली होती, खूप हौशी माणूस आहे. आता त्यांनी दुसरी गाडी बनवून घेतलेली आहे. अनिल साहेब तुमचे सांगा, कसं काय अनुभव होता? अनुभव तर जे पण काम सांगितलंय ते पूर्ण जॉब कार्डच्या हिशोबाने होत आहे, रेट पण रिजनेबल आहे आणि आरटीओच्या हिशोबाने काम होत आहे. होम इंजिनियर पासून आम्ही 2009 पासून जोडलेलं आहे होम इंजिनियरला, एक 10 वर्ष झाले. काम सांगितल्याप्रमाणे होत आणि रेट पण रिजनेबल आहे. बाकी सगळं काम, कलरची क्वालिटी वगैरे आवडली तुम्हाला? उत्तम उत्तम झालं. आणि त्याच्यानंतर तुम्ही बॅक एंडला सपोर्ट करता, हेही खूप मोठा गोष्ट आहे. आपण लिकेजची वेल्डिंगची वॉरंटी बॅक एंडला तुम्ही नंतर, आमच्याकडे एक वेळ कस्टमर आला ना आम्ही त्याला सॅटिस्फाय पूर्ण करत असतो. काही कोणाला अडचणी असतील त्यांनी अवश्य येऊन भेटा, त्यांची अडचणी काय नंतर जरी आणखी काही मित्र असतील त्यांच्या गाड्या असेल तर आम्ही त्यांना नक्की तुमचं सजेशन करू. तुम्ही आमच्या तुमच्या मित्र नातेवाईक त्यांना सांगा, नक्की सजेशन करू. गाडी बनवली चांगलं काम होतं, आरटीओच्या हिशोबात काम आहे, आरटीओ ऍफिड बॉडी बिल्डर आहे. गाडीची नोंद करायची असेल बॉडीची ते आम्ही त्या डॉक्युमेंट देत असतो फ्री ऑफ कॉस्ट. तेही बिल आपल्याला तुम्हाला सगळे डॉक्युमेंट देऊन तुम्ही गाडी आरटीओच्या आरसी बुकवर रजिस्टर करू शकता. धन्यवाद. आम्हाला होम इंजिनियरच्या टीम कडून तुम्हाला नवीन बिझनेससाठी शुभेच्छा. धन्यवाद. तुमचं जुनं आहे, गाडी नवीन आहे, संतुष्ट आहोत. संतुष्ट आहोत ना, ओके, धन्यवाद. तर मित्रांनो एक सांगू इच्छितो, तर होम इंजिनियर्स आमची पूर्ण टीम आहे ना, तर आम्ही फक्त कस्टमर म्हणून पाहत नाही, तर आलेला ग्राहक हा एक फॅमिली मेंबर असे नातं आम्ही तयार करतोय. तो कस्टमर न चुकता तो परत आमच्याकडे जावा असं आम्ही पूर्ण त्यांना सर्व्हिस देत असतो. तरी धन्यवाद मित्रांनो. बरं वाटलं तुमचा फॅमिली मेंबर होण्यामध्ये, आम्ही फॅमिली मेंबर झालो आहोत. ओके चला, धन्यवाद. चला ओके. आता हे सर आलेले आमच्याकडे, त्यांची गाडीची बॉडी बांधायची, आता व्हिडिओ चालू असतानाच येऊन वेट करत होते. या गाडीचा व्हिडिओ आपण परत पुढच्या ह्याच्यात पाहूयात.